सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नांदगाव पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकाऱ्यांसह बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याची गंभीर बाब शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या अचानक भेटी दरम्यान उघडकीस आली आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा ठिय्या आंदोलन करणार असा पवित्रा घेतल्याने लगेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. यावर जिल्हा परिषदचे सीईओ कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. नांदगाव पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अनेक दिवसांपासून मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्याकडे तालुक्यातील अनेक नागरिकांनी केल्या आहेत. अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांना पंचायत समिती कार्यालयाच्या वारंवार चक्रा माराव्या लागतात. त्यामुळे प्रकाश मारोटकर यांनी 24 जून सोमवारी अचानक पंचायत समिती कार्यालयात पाहणी केली असता गटविकास अधिकाऱ्यांसह बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. हजेरी पत्रक तपासले असता अनेक कर्मचाऱ्यांनी सह्या करून गायब होते तर गैरहजर कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचे अर्ज नव्हते. हजेरी पत्रकावर सह्या करून कर्मचारी तासनतास गैरहजर असतात, मात्र याची हलचल पत्रकात सुद्धा नोंदणी न करता गायब असतात. सकाळी 11 वाजतानंतर गटविकास अधिकारी हजर झाले आणि प्रकाश मारोटकर यांनी तत्काळ गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालय सोडणार नाही असा इशारा दिल्यानंतर ताबडतोब गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून तक्रार केल्यानंतर त्यांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना बिनपगारी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना दिले. यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी गटविकास अधिकारी यांना सुद्धा चांगलेच धारेवर धरले होते. पंचायत समिती कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे कर्मचारी गैरहजर राहून मनमानी कारभार करीत असल्याच्या अनेक तक्रारी तालुक्यातल्या नागरिकांनी माझ्याकडे काही दिवसापूर्वी केल्या होत्या. आज अचानक आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असल्यामुळे मी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयात अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी बहुतांश कर्मचारी गैरहजर होते. कुणाचाही रजेचा अर्ज नव्हता, परवानगीचा अर्ज नसताना सर्व कर्मचारी गैरहजर होते. एवढंच नाही तर गटविकास अधिकारी स्वतः गैरहजर होते. गटविकास अधिकारी जर स्वतः गैरहजर राहत असेल तर इतर कर्मचारी कसे काय हजर राहणं शक्य आहे? म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, राजा गैरहजर असला तर प्रजा कशी काय जागेवर येणार? म्हणून जो या ठिकाणचा मनमानी कारभार आहे तो तात्काळ त्याच्यावरती बंधन घालावं गटविकास अधिकाऱ्यांनी, आणि जे गैरहजर कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस द्याव्या व त्यांचा आजचा बिनपगारी अर्जित रजा करावी अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा देऊन केलेली आहे. तसेच 7 दिवसाच्या आत बायोमेट्रिक प्रणाली या पंचायत समिती कार्यालयात लावावी अशी मागणी केली आहे. शासनाचा आदेश आहे की सर्व शासकीय कार्यालयामध्ये बायोमेट्रिक प्रणाली असणे अत्यंत गरजेचं आहे, ती लावण्यात यावी. परंतु आपला मनमानी कारभार चालला पाहिजे याच्यासाठी इथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी बायोमेट्रिक प्रणाली लावली नाही. म्हणून 7 दिवसाच्या आज जर बायोमेट्रिक प्रणाली लावली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज या ठिकाणी आम्ही गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिला आहे.